नमस्कार मित्रांनो, माझं नाव पवन कुमार। तुम्ही पाहत आहात पवन कुमार गाजवे यूट्यूब चॅनल। तर आज मी तुम्हाला महाराष्ट्रामधील जेवढे काही प्रायव्हेट MBBS मेडिकल कॉलेज आणि डीम्ड युनिव्हर्सिटी यांच्याविषयी माहिती सांगणार आहे। तर हा व्हिडिओ जे विद्यार्थी 12वी पास आउट आहेत किंवा नीट रिपीटर्स असतील यांच्यासाठी एकदम महत्वाचा ठरणार आहे। तर वेळ न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। 29 नंबरवरचं कॉलेज आहे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस पालघर। या कॉलेजची स्थापना 2017 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत आणि हे कॉलेज प्रायव्हेट आहे। 28 नंबरवरचं कॉलेज आहे BKL वालवलकर रुरल मेडिकल कॉलेज कसारवाडी सावर्डे रत्नागिरी। हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि या कॉलेजची स्थापना 2015 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 100 MBBS सीट आहेत। 27 नंबरवरचं कॉलेज आहे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च युरून इस्लापूर तालुका वालवा डिस्ट्रिक्ट सांगली। हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि या कॉलेजची स्थापना 2014 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत। 26 नंबरवरचं कॉलेज आहे SMBT इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर नंदी हिल इगतपुरी डिस्ट्रिक्ट नाशिक। हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि या कॉलेजची स्थापना 2014 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत। 25 नंबरवरचं कॉलेज आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च वारुडी तालुका बदनापूर डिस्ट्रिक्ट जालना। या कॉलेजची स्थापना 2013 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 100 MBBS सीट आहेत आणि हे कॉलेज प्रायव्हेट आहे। 24 नंबरवरचं कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च मायनी सातारा। हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि या कॉलेजची स्थापना 2012 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 100 MBBS सीट आहेत। 23 नंबरवरचं कॉलेज आहे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज अहमदनगर। हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि या कॉलेजची स्थापना 2009 मध्ये झालेली आहे आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत। 22 नंबरवरचं कॉलेज आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव। हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि या कॉलेजची स्थापना 2008 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत। 21 नंबरवरचं कॉलेज आहे श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आंबेगाव पुणे। हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि या कॉलेजची स्थापना 2007 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत। 20 नंबरवरचं कॉलेज आहे डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर। ही एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि या कॉलेजची स्थापना 2005 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत। 19 नंबरवरचं कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज सांगली। हे एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि या कॉलेजची स्थापना 2005 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत। 18 नंबरवरचं कॉलेज आहे डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे। हे एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि या कॉलेजची स्थापना 1996 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 250 MBBS सीट आहेत। 17 नंबरवरचं कॉलेज आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च तळेगाव धाबाडे पुणे। हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे आणि या कॉलेजची स्थापना 1994 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत। 16 नंबरवरचं कॉलेज आहे ACPM मेडिकल कॉलेज धुळे। हे एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे आणि या कॉलेजची स्थापना 1990 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 100 MBBS सीट आहेत। 15 नंबरवरचं कॉलेज आहे अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज कुंभारी सोलापूर। हे एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे आणि या कॉलेजची स्थापना 1991 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 100 MBBS सीट आहेत। 14 नंबरवरचं कॉलेज आहे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज वर्धा। हे एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि या कॉलेजची स्थापना 1990 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 250 MBBS सीट आहेत। 13 नंबरवरचं कॉलेज आहे KJ सोमय्या मेडिकल कॉलेज सिओन ईस्ट मुंबई। हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि या कॉलेजची स्थापना 1991 मध्ये झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 50 MBBS सीट आहेत। 12 नंबरवरचं कॉलेज आहे तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई। हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि या कॉलेजची स्थापना 1991 मध्ये झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 100 MBBS सीट आहेत। 11 नंबरवरचं कॉलेज आहे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक।
हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि या कॉलेजची स्थापना 1990 मध्ये झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 120 MBBS सीट आहेत. 10 नंबरवरचं कॉलेज आहे MGM मेडिकल कॉलेज औरंगाबाद. हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि या कॉलेजची स्थापना 1990 मध्ये झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत. 9 नंबरवरचं कॉलेज आहे NKP साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर नागपूर. हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि या कॉलेजची स्थापना 1990 मध्ये झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत. 8 नंबरवरचं कॉलेज आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च लातूर. हे कॉलेज प्रायव्हेट आहे आणि या कॉलेजची स्थापना 1989 मध्ये झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत. 7 नंबरवरचं कॉलेज आहे डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज नेरूळ मुंबई. हे एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि या कॉलेजची स्थापना 1989 मध्ये झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 250 MBBS सीट आहेत. 6 नंबरवरचं कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज पुणे. हे एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि या कॉलेजची स्थापना 1989 मध्ये झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत. 5 नंबरवरचं कॉलेज आहे MGM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कामठे नवी मुंबई. हे एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि या कॉलेजची स्थापना 1982 मध्ये झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 150 MBBS सीट आहेत. 4 नंबरवरचं कॉलेज आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल कॉलेज अमरावती. हे एक प्रायव्हेट कॉलेज आहे आणि या कॉलेजची स्थापना 1984 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 100 MBBS सीट आहेत. 3 नंबरवरचं कॉलेज आहे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड. हे एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि या कॉलेजची स्थापना 1984 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 200 MBBS सीट आहेत. 2 नंबरवरचं कॉलेज आहे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लोणी तालुका रहाटा डिस्ट्रिक्ट अहमदनगर. हे एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि या कॉलेजची स्थापना 1976 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 200 MBBS सीट आहेत. 1 नंबरवरचं कॉलेज आहे महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वर्धा. हे एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि या कॉलेजची स्थापना 1969 साली झाली आहे आणि या कॉलेजमध्ये 100 MBBS सीट आहेत. आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय भारत.